नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे GK चे प्रश्न पाहणार आहेत जे पोलीस भरतीला तुम्हाला फिक्स मार्क देऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा मित्रांनो, कारण की या ठिकाणामधून आपले डायरेक्ट पडणारे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे एक कोपरा गाठायचा किंवा एखादा टेबल घ्यायचा, लायब्ररीमध्ये असाल तर लायब्ररीमध्ये बसायचं आहे, घरात असाल तर कानामध्ये हेडफोन घालायचं आहे, आणि जबरदस्तपणे एक वही आणि पेन घ्यायचा आणि नोट्स काढायचे आहेत. कारण की हे प्रश्न जर तुम्ही एकदा नोट्समध्ये लिहिले तुमच्या, तर तुम्हाला या ठिकाणीमधून 100% फायदा होईल मित्रांनो. पहिला प्रश्न मित्रांनो, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत, किंवा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत, कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा मित्रांनो आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा प्रश्न आलेला आहे. बघा, जवळजवळ 150 वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळं हा प्रश्न सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, हे जे काही पोलीस महासंचालक आहेत कितवे होते बघा, 48 वेळा लक्षात ठेवायचं आहे. रश्मी शुक्ला ह्या 48व्या पोलीस महासंचालक आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो सगळ्यांनी, 48व्या लक्षात ठेवा, 48व्या. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, रश्मी शुक्ला यांचा जो काही पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाल आहे हा कधीपर्यंत आहे, म्हणजे हे कधीपर्यंत पोलीस महासंचालक असणार आहेत रश्मी शुक्ला. तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 4, 3 जानेवारी 2026. लक्षात ठेवायचं आपल्याला, 3 जानेवारी 2026 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट पेपरला पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो काही पोलीस ध्वज आहे हा कोणत्या दिवशी प्रदान केला होता आपल्या महाराष्ट्र राज्याला. तर करेक्ट आन्सर बघायचं, 2 जानेवारी 1961. लक्षात ठेवायचं आपल्याला, 2 जानेवारी 1961 बघा हा देण्यात आला होता. बरोबर, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची जी काही अधिकृत स्थापना आहे ती 1961 झाली होती. महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला. पहा, 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलीस रेजिंग डे म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर बघा, राज्यामधील टिंबटिंब शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, तर धाराशिव. लक्षात ठेवायचं मित्रांनो, धाराशिवमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. बघा, मोठ्या शहरामध्ये पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. ग्रामीण भाग पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भाग बघा पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये असतो. बघा, आणि 12वे आयुक्तालय कोणतं झालेलं आहे, तर मीरा भाईंदर. लक्षात ठेवायचं आपल्याला, मीरा भाईंदर वसई विरार. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो, लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस क्षेत्रामध्ये येतो, तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2, नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. लक्षात ठेवायचं आहे, नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये. बघा, राज्यामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणा बघा 8 परिक्षेत्रामध्ये विभागलेली आहे. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष हा पोलीस महानिरीक्षक असतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परीक्षेच्या अंतर्गत येतात. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं कार्य 8 परीक्षेअंतर्गत चालतं. बघा, 8 परिक्षेत्राअंतर्गत चालतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की या ठिकाणामधून तुम्हाला तुमचे मार्क वाढतील. बघा, आपण इंस्टाग्रामला कोणाला लाईक करत बसतो, कोणते कॉमेडी व्हिडिओ शिव्या असतात त्याच्यामध्ये, परंतु या ठिकाणी आपण नॉलेज देतो मित्रांनो, एक लाईक झालंच पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला असेच तुमचे मार्क फिक्स करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो. काही काही मुलं बघा डिस्टर्ब होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी बेल आयकॉन ऑफ करून ठेवतात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सापडत नाही, तुमचे मार्क जातात. त्यामुळे मित्रांनो, लगेचच्या लगेच तुम्ही बेल आयकॉनसुद्धा ऑन करा आणि लगेच लाईकचे बटन टच करा मित्रांनो. काहीतरी ज्ञान भेटतं आहे तर आपल्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे, तो मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि यावर्षी काही करून मित्रांनो, वर्दी घालूनच आपल्याला पूर्णपणे गुलाल आपलाच राहणार आहे मित्रांनो. बरोबर एक नाही, त्यामुळे गुलाल आपला असण्यासाठी अभ्यास पण आपल्याला करावं लागणार आहे, फुकट काहीच नाही. बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न 4 मित्रांनो, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही, कोणता पोलीस घटक नाही, तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं, सोलापूर शहर. लक्षात ठेवायचं आपल्याला, सोलापूर शहर. या ठिकाणी 2 आकडा आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्राअंतर्गत येणारे पोलीस घटक कोणकोणते आहेत बघा, सातारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सातारा, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर येतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या अंतर्गत या ठिकाणी येत नाही बघा पोलीस आयुक्तालय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, खालीलपैकी विचारले आपल्याला. सोलापूरमध्ये आहे बघा, नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण, नांदेडमध्ये नाही. बघा, मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल, नांदेड.
महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय बघा शहरी भागासाठी असतं, बघा जे काय आयुक्तालय असतं ते शहरी भागासाठी असतं, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि आयुक्तालय मित्रांनो थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं, हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यासाठी बघा एकच पोलीस आयुक्तालय. नवी मुंबई आयुक्तालय ठाणे जिल्ह्यामध्ये येतं, म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो. बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा दोन पोलीस आयुक्तालय आहेत, बघा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे दोन आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. सर्वात जास्त आयुक्तालय मित्रांनो ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला, ठाणे शहर, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार हे कुठं आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी हव्या असतील तर बघा 149 तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे बघा, जो काय आपला गुगल पे फोनपे नंबर आहे हा 8275552883 याला 149 सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक झाले असतील बघा ते सगळ्याचे PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. जे पोलीस भरती आत्ता आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो थोडाफार, तरी एवढा पण टाईम नाही, परंतु तुम्ही जर आत्ता या ठिकाणी घेतल्या नोट्स काय काय करता तर मित्रांनो की पेपर आज उद्या पेपर आहे ना, आज आपल्या नोट्स घेतात काय उपयोग होणार आहे त्याचा, काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायची, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि यावर्षी आपल्याला काही करून मित्रांनो वर्दी घालायची, म्हणजे घालायची मित्रांनो, कारण की असा चान्स पूर्ण येणार नाही. 17,000 जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. मागच्या वर्षा भरतीप्रमाणेच ही सुद्धा भरती असणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्या नोट्स तुम्ही विकत घ्या मित्रांनो, कारण की 149 काहीच नाहीत, तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेटसुद्धा टाकल्या जातील. त्यामुळे लगेचच्या लगे मला 149 सेंड करा, लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी असणार आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो, हा जो काही नंबर आहे याला तुम्ही 149 सेंड करू शकता आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला मी सेंड करून देईल काही सेकंदामध्येच. ते बघा वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणार राज्य कोणते असा प्रश्न आहे. तर मित्रांनो ओडिशा हे राज्य बघा भारतामधील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य आहे. आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईम करायचं आहे. मी तुम्हाला 3 देणार आहे. भारताच्या 22 कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, चला त्या पटकन आपल्याला 3 उत्तर देण्यासाठी मिळतील. तर 22 कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज अवस्थी आहेत. ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज अवस्थी आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिलं महिला केंद्रित ISO प्रमाणित बघा 2015 प्रमाणित 9001/2015 प्रमाणपत्र प्राप्त करणारं महिला पोलीस स्टेशन कोणतं ठरलं आहे. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कोणतं ठरलं आहे, भोपाळ हे पहा पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. कोणतं, भोपाळ. नेक्स्ट हे पहा 1936 फैजपूर या ठिकाणामधील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1936 झालं होतं त्याचं राईट आन्सर आहे बघा जवाहरलाल नेहरू होते. लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूर या ठिकाणामध्ये राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते कधी झालं पहा 1936 झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं काय प्रश्न आहे बघा, भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे. दि बंगाल गॅझेट, दि कलकत्ता गॅझेट, अमृता बाजार पत्रिका का मुंबई समाचार. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे दि बंगाल गॅझेट. हे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र होतं. कोणतं, दि बंगाल गॅझेट हे होतं. नेक्स्ट आहे खालीलपैकी भारताच्या काय प्रश्न आहे, खालीलपैकी भारताच्या माध्यमातून कोणतं वृत्त गेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर भारताच्या माध्यमातून मित्रांनो कर्कवृत्त गेलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी भारताच्या माध्यमातून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे. टिंबटिंबनुसार काय प्रश्न आहे बघा, टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. त्या ठिकाणी विचारलं आहे कोणता ग्राम पोलीस अधिनियम आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. कधी, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 पोलीस पाटलाची नियुक्ती या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. तर भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प मित्रांनो याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीरमध्ये हा उभारण्यात आलेला आहे. खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत पहा. वृत्तपत्राचे चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत, दादासाहेब फाळके आहेत. आणि मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत, एकदम सोपा क्वेश्चन आहे. बरोबर उत्तर बघा बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर बघा. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत, बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जागतिक साक्षरता दिवस कधी असतो. जागतिक साक्षरता दिवस हा कधी असतो, 8 मार्च, 1 डिसेंबर, 28 सप्टेंबर का 8 सप्टेंबर.
याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक डी. बघा 8 सप्टेंबरला आपल्याला जागतिक साक्षरता दिवस पाहायला मिळतो. कधी? 8 सप्टेंबरला. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो शांतिवन. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे शांतिवन. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं? महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं? नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर का पुणे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नागपूरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन पार पडत असतं बघा नागपूरमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन क्रमांक सी साताऱ्यामध्ये. बघा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात ठेवायचं बघा सातारा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? एकदम सोपा प्रश्न आहे, चंदीगड, अमृतसर, लाहोर का नांदेड? चला द्या उत्तर. व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सगळ्यांनी. बरोबर आहे. तर मित्रांनो शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर आन्सर आहे, अमृतसर या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे पहा, सूर्यमालेमधील सूर्यात सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सूर्यमालेमधील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह विचारला आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह नाही विचारला, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर मित्रांनो बुध, लक्षात ठेवा मित्रांनो बुध हा या ठिकाणी बघा सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्याला. खालीलपैकी कोणतं शहर आहे गोदावरी नदीच्या काठी नाही? खालीलपैकी कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही? नाशिक, नांदेड, पैठण, पंढरपूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंढरपूर. लक्षात ठेवा मित्रांनो बाकीचे सर्व शहर आहे पैठण, नांदेड आणि नाशिक हे बघा गोदावरी नदीच्या काठावर असलेले शहर आहेत. नेक्स्ट आहे बघा, टू द लास्ट बुलेट काय प्रश्न आहे? टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? टू द लास्ट बुलेट. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी अशोक कामटे. लक्षात ठेवायचं आहे अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं? कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं? पहा, प्रथिने असतात, जीवनसत्व असतात, कार्बोहायड्रेट असतात का खनिजे असतात? मित्रांनो कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण पाहिलं तर आपल्याला प्रोटीन्स या ठिकाणी पाहायला मिळतात, लक्षात ठेवा प्रथिने. ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योती फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजाराम मोहन राय का यापैकी नाही? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. मित्रांनो न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? खालीलपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी? हेग, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क का लंडन? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे. तर हेगमध्ये मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने चालू केलेलं आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी, याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान चालू केलेलं आहे. गॅस व तेल उत्खननाशी संबंधित खालीलपैकी कोणती संस्था आहे? BSNL नाही आहे बघा, BSNL मोबाईल संदर्भामध्ये ONGC बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा ऑप्शन क्रमांक बी, समजलं? नेक्स्ट आहे बघा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी चालू झाला? श्रीहरिकोटा, तारापूर का कुंडनकुलम, जैतापूर? आपल्याला विचारलं आहे संपूर्ण भारतामधील, बरोबर, तो कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक बी तारापूरमध्ये हा बघा वनऊर्जा प्रकल्प चालू झालेला आहे. पुढचा प्रश्न काय? बघा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? आपल्याला विचारलं आहे नारायण मूर्ती. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्फोसिस. लक्षात ठेवा इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? दर्गा अजमेर शरीफ. तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे दर्गा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे. नेक्स्ट बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारलं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेहराडूनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो NDA यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा, मराठी भाषेमधील ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मराठी भाषेमध्ये जो का ळ वर्ण आहे मित्रांनो, या ळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे, लक्षात ठेवायचं, ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे. पुढचा प्रश्न बघा, अप्पलपोटा म्हणजे काय? काय प्रश्न आहे? अप्पलपोटा म्हणजे काय? स्वतःचा फायदा करणे, यालाच म्हणतो आपण अप्पलपोटा. पुढचा प्रश्न बघा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे. बघा, साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, यामध्ये बघा भावे प्रयोग आहे, लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोग आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. अशाच प्रकारच्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत, त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा, लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेवसुद्धा करून ठेवा. पुढील शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे, लाहोर. तर लाहोर हे कोणत्या प्रकारचं लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, बघा नपुसक लिंगी, बघा ते लाहोर. आणि लक्षात, कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी, वायस. बाकीचे बघा, राजीव, अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, युद्धाला भिनारा. काय प्रश्न आहे बघा? युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, रणभिरू. लक्षात ठेवा, युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो? रणभिरू असं म्हणतो. विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर मित्रांनो, विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, विभक्तीचे बघा 8 प्रकार आहेत. बघा, लक्षात ठेवायचं आहे 8. नेक्स्ट आहे बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, वर्ण असं म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे वर्ण. नेक्स्ट आहे बघा, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला, याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्विकल्प. तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो. भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे, भाजीपाला. तर भाजीपाला काय मित्रांनो? समाहार द्वंद्व आहे. बरोबर, समाहार द्वंद्व आहे भाजीपाला. नेक्स्ट आहे बघा, राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे. राजवाडा, याचं करेक्ट आन्सर आहे बघा राजाचा वाडा, लक्षात ठेवा राजाचा वाडा. मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे, मी निबंध लिहिला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल? बघा पूर्ण वर्तमान काळ होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? तर सकर्मक क्रियापदे, ऑप्शन क्रमांक ए, सकर्मक क्रियापदे. बघा, समीर निबंध लिहितो कर्म यामध्ये. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्नार्थक सर्वनाम त्या ठिकाणी कोण, डायरेक्ट प्रश्न तयार झाला. खालीलपैकी कोणतं नाम हे भाववाचक नाही आहे? चांगुलपणा, वात्सल्य, हिमालय, गुलामगिरी. हे बघा, चांगुलपणा भाववाचक आहे, वात्सल्यसुद्धा भाववाचक नाम आहे, गुलामगिरीसुद्धा. हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भाववाचक नाम नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर. बघा, झाकले माणिक या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. झाकले माणिक तर म्हणजे काय? साधा पण सद्गुणी मनुष्य, हे आपलं याचं उत्तर होईल. पुढील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. बघा, पागोटे. पागोटेचं लिंग होईल मित्रांनो ते पागोटे, त्यामुळे नपुसक लिंगी होईल. केवढा मोठा धबधबा हा या वाक्याचा प्रकार या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो, केवढा मोठा धबधबा हा याचं करेक्ट आन्सर होईल बघा ऑप्शन क्रमांक बी. हे काय बघा? उद्गारार्थी वाक्य, लक्षात ठेवायचं उद्गारार्थी. पंकज या शब्दाचा काय प्रश्न आहे? बघा, पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ काय होईल? पंकज. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, कमळ या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा काय होईल? कमळ आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, सहोदर, समर्पण, अर्णव आणि रेवती. यापैकी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. तो मुलगा खेळत आहे यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर तो मुलगा खेळत आहे हे काय बघा? अपूर्ण वर्तमान काळ आहे. खेळण्याची क्रिया या ठिकाणी बघा, या ठिकाणी खेळत आहे, चालूच आहे. पहा अजून पुढचा प्रश्न बघा, हापूस हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे? कोणता? हापूस. तर मित्रांनो, हापूस हा जो काही शब्द आहे हा पोर्तुगीज भाषेमधून आपल्या भाषेमध्ये मराठीत आलेला आहे. रस्ता या शब्दाचं अनेक वचन ओळखायला लावलं आहे. तर काय होईल बघा? रस्ते होईल, ऑप्शन क्रमांक बी. रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? कोणत्या खाडीला मिळते असं विचारलं आहे.
तर मित्रांनो ही धरमतरच्या खाडीला मिळते, लक्षात ठेवा धरमतरच्या खाडीला जाऊन मिळत असते. बघा पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम बघा सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा या ठिकाणी होतो. बघा ही नदी खोपोली मार्गे पश्चिम दिशेला वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळत असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. बघा रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका आणि सावित्री. हे काय बघा या ठिकाणी योग्य क्रम आहे आपल्या या ठिकाणी. बरोबर मित्रांनो, रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे पाताळगंगा, आंबा, कुंडलिका आणि सावित्री असा काय बघा या ठिकाणी क्रम आहे. मित्रांनो जे काही महत्त्वाचे नद्या आहेत बघा आणि त्यांचे उगम आहेत ते सुद्धा पाठ असलं पाहिजे. गोदावरी नदीचा उगम मित्रांनो नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवायचे. बघा महाराष्ट्रामध्ये लांबी 668 बघा किती 668 किलोमीटर. भीमा नदीचा उगम मित्रांनो भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम मित्रांनो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. वैनगंगा नदीचा उगम सातपुड्यामध्ये होतो आणि तापी नदीचा उगमसुद्धा सातपुडामध्ये आणि मित्रांनो नर्मदाचा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे. काय प्रश्न आहे, या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे. तर कोणता घाट आहे मित्रांनो, आंबेनळी घाट आहे. ऑप्शन क्रमांक 2, आंबेनळी घाट हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो वरंधा घाट हा कुठे आहे, पुण्यापासून भोरमार्गे महाडकडे हा घाट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कशिडी घाट, तर कशिडी घाट मुंबई गोवा कोची ह्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवली जाते. तर हे भारतीय सीमा सुरक्षा दल, लक्षात ठेवायचे बघा या दलातर्फे बघा हे राबवलं जातं. भारतीय सीमा सुरक्षा दलाने जानेवारी 2022 राजस्थान सीमेवरती बघा ऑपरेशन सर्द हवा हे चालू केलेले. बघा प्रदेशमधील घनदाट धुक्यामुळे घुसखोरीच्या घटना तापासणे या ऑपरेशन मागचा मुख्य हेतू आहे. बघा बरोबर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2023 प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली या ठिकाणी झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला. पहिला क्रमांक कोणत्या चित्ररथाला मिळाला असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा उत्तराखंड आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा 2023 प्रजासत्ताक दिवशी दिल्ली या ठिकाणी जी काही परेड झाली या ठिकाणामधील उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाला बघा पहिला क्रमांक मिळालेला. बघा बरोबर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवी दिल्ली या ठिकाणी राजपथाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. नवी दिल्लीमध्ये मित्रांनो जे काही राजपथ होता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे, तर कर्तव्य पथ हे ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो हा मार्ग मित्रांनो 2 ते 3 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. बघा याची रचना एडवर्ड लुटिनसने 1900 सुरुवातीला केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथाचं नाव बदलून कर्तव्य पथ केलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं, तर ते गीत हे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे. कोणत्या कवीने लिहिलेलं आहे, तर राजा नीळकंठ बडे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. तर राजा नीळकंठ बडे यांनी हे लिहिलेलं आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. आणि हे जे काय गीत आहे मित्रांनो राजा नीलकंठ बडे या कवीने लिहिलेलं आहे. बघा आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेलं आहे. बघा ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट बघा समर्थाचा काय प्रश्न आहे. बघा समर्थाचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. याचं बरोबर उत्तर होईल बघा षष्ठी विभक्ती. कोणती? षष्ठी. आणि मित्रांनो 100व्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि मित्रांनो आपण जवळजवळ 50 ते 52 ते 53 प्रश्न घेतले असतील. 50 किती प्रश्न बरोबर आले ॲव्हरेज याचं उत्तरसुद्धा खाली टाईप करायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खाली टाईप करा मित्रांनो. पशुपक्षी हा जो काही समास आहे हा आपल्याला यामध्ये कोणता समास आहे हा या ठिकाणी विचारलेला आहे. पशुपक्षी याचं उत्तरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून घ्या. पशुपक्षी यातील आपल्याला समास ओळखायचा आहे.